नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे चॅनेलवर अपलोड झालेल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टिप नंबर एक दुधाला विरजन लावताना त्यावर थोडी तुरटी फिरवावी त्यामुळे दही छान घट्ट होते टिप नंबर दोन भजी बनवताना बॅटरमध्ये थोडीशी कसुरी मेथी क्रश करून त्यात घाला भजी छान टेस्टी होतात टीप नंबर तीन डाळींमध्ये कीड लागू नये म्हणून डाळींमध्ये थोडेसे एरंडेल तेलाचे तीन चार थेंब टाका डाळ संपेपर्यंत कीड लागणार नाही टीप नंबर चार कुकरची शिट्टी होताना आतील पदार्थ उतू जातो अशा वेळी कुकरच्या झाकणाला आतून थोडे तेल लावावे त्यामुळे पदार्थ उतू जात नाही टीप नंबर पाच कोणताही पदार्थ तेलात तळण्या अगोदर तेलात एक छोटासा चिंचेचा तुकडा घालून लालसर तळून काढून घ्या व त्यानंतर पदार्थ तळून घ्या त्यामुळे पदार्थ तेल जास्त पित नाही टीप नंबर सहा बाजरीचे दररोज सेवन केल्यास लिव्हर संबंधित आजार दूर होतात टीप नंबर सात थंडीच्या दिवसात कोरफडीचे सेवन केल्यास गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो टीप नंबर आठ ऍसिडिटीमुळे छातीत जळजळ होत असल्यास गुळ व जिरे उकळून हे पाणी पिल्यास पोट थंड राहते व करपट ढेकर सुद्धा येत नाही टीप नंबर नऊ झोपेत घोरण्याची समस्या असल्यास झोपताना नाकात गाईचे दोन थेंब तूप घालून झोपा किंवा मोहरीचे तेल घालून झोपल्याने सुद्धा घोरणे हळूहळू बंद होते टीप नंबर दहा शुगर नियंत्रित राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगा खाणे फायदेशीर ठरते शेंगांसोबतच शेवग्याची पानं फुलं सुद्धा पोळ्या करून झाल्यावर त्या तव्यावर लिंबू घासल्यास तवा छान साफ होतो टीप नंबर डोळ्यांमधून पाणी येत असल्यास सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सहा भिजवलेले बदाम चमचा सोबत खा टीप नंबर तेरा घरात लहान मुले असतील तर थंडीच्या दिवसात दररोज तिळाच्या तेलाने त्यांची मालिश केल्यास मुले सशक्त तसेच निरोगी होतील टीप नंबर चौदा लिंबू सरबत बनवताना पाण्यात थोडीशी लिंबाची साल सुद्धा किसून घाला यासाठी सालीचा फक्त पिवळावरचा भाग घ्यावा सरबत फार चवदार होते टीप नंबर पंधरा कस्टर्ड बनवताना साखरेऐवजी मध मिक्स केले तर ते जास्त चविष्ट होते किंवा अर्धे मध आणि अर्धी साखर घातल्याने देखील स्वाद अप्रतिम येतो टीप नंबर सोळा पालकाची भाजी बनवताना त्यात टोमॅटो अवश्य घाला त्यामुळे पालकाच्या भाजीची चव दुप्पट वाढते टीप नंबर सतरा घोसाळी किंवा वांग्याच्या झाडावर फुले येऊन गळून जात असतील तर त्यावर गाईचे गोमूत्र शिंपडावे टीप नंबर अठरा वाटाणा मटकी चवळी चणे यांची आमटी शिल्लक राहिल्यास त्यात कच्चा कांदा फरसाण तसेच कोथंबीर घालून पावाबरोबर किंवा चपातीसोबत खावे टेस्ट फार छान येते शिवाय त्यामुळे शिळी आमटी वाया जात नाही टीप नंबर एकोणीस बेसन दूध आणि लिंबाचा रस एकत्र करून आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर हा फेस पॅक लावल्यास चेहरा स्वच्छ होतो व चेहऱ्यावरील डाग व खड्डे निघून जातात टीप नंबर वीस कोल्ड्रिंक्सचे जास्त सेवन किडण्या खराब होण्याचे प्रमुख कारण बनू शकते टीप नंबर एकवीस वांग्याचे भरीत बनवताना वांगे, वांगे भाजल्यावर ते एका भांड्याखाली दहा मिनिटे झाकून ठेवा त्यामुळे वांग्याची साल काढणे अगदीच सोपे होते टीप नंबर बावीस पुदिन्याची चटणी बनवताना त्यात लिंबाचा रस अवश्य घाला त्यामुळे पुदिन्याचा रंग बदलत नाही व चटणी छान टेस्टी होते टीप नंबर तेवीस शरीराच्या कुठल्याही भागावर भाजल्याचे डाग किंवा जखमांचे डाग असल्यास त्यावर तुरटीने दररोज मालिश केल्यास डाग निघून जातात टीप नंबर जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशेप खाल्ल्यास तोंडाच्या अनेक समस्या तसेच सुकाखोकला दूर होतो घसा बसला असेल तर तो सुद्धा मोकळा होतो टीप नंबर पंचवीस सूर्यफुलाच्या तेलाने पायांना मालिश केल्यास पाय दुखणे थांबते टीप नंबर सव्वीस दररोज थोडे ओले खोबरे खाल्ल्यास ताकद मिळते टीप नंबर थंडीच्या दिवसात आलं तुळस गवती चहा काळी मिरी लवंग दालचिनी घालून केलेला गरमागरम चहा शरीराची उब राखून ठेवण्यास तसेच सर्दी खोकला या आजारांवर खूप फायदेशीर ठरतो टीप नंबर अठ्ठावीस काळी मिरीचे चार दाणे आणि लवंग तोंडात धरून चोखत राहिल्यास उलटी होत नाही टीप नंबर एकोणतीस मूळव्याधीचा त्रास असल्यास गुळ घातलेला सरबत पिणे फायदेशीर ठरते टीप नंबर पोट दुखत असेल तर पुदिन्याची पाने चावून खावी यामुळे आराम मिळेल टीप नंबर एकतीस कोमट दुधात मध मिसळून पिल्यास स्मरणशक्ती चांगली होते व नजर सुद्धा तीक्ष्ण होते टीप नंबर बत्तीस अपचनाचा त्रास वारंवार होत असेल तर भातखाने टाळावे टीप नंबर तेहतीस जेवल्यानंतर थोडा वेळ चालल्यामुळे ब्लड प्रेशर व शुगर नियंत्रित राहते टीप नंबर चौतीस दात दुखत असल्यास हिंग पाण्यात मिसळून गुळण्या केल्यास दात दुखी थांबते टीप नंबर पस्तीस उशी घेतल्याशिवाय झोपल्याने कंबरदुखीचा त्रास होत नाही असेल तर तो बरा होतो टीप नंबर छत्तीस चेहऱ्यावरील डेड स्किन घालवण्यासाठी कच्च्या दुधाने चेहऱ्यावर मालिश करा व थोड्या वेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा टीप नंबर सदोतीस थंडीच्या दिवसात पाणी कमी पिले जाते त्यामुळे त्वचा कोरडी होते त्यामुळे गाजराचा ज्यूस आहारात घेतल्यास त्वचा कोरडी होत नाही टीप नंबर अडोतीस तुळशीची काही पाने बारीक चावून खाल्ल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते काढा बनवून पिल्यासही योग्य परिणाम दिसतात टीप नंबर एकोणचाळीस दररोज खोबरेल तेल कोमट करून शरीरास मालिश केल्यास शरीरास भरपूर फायदे होतात कोरडी त्वचा सांधेदुखी यात आराम मिळतो टीप नंबर चाळीस रात्रीच्या वेळी आंबट फळांचे सेवन टाळावे तसेच दुधासोबतही आंबट फळांचे सेवन शरीरास नुकसान पोहोचवते सदर माहिती ही सामान्य स्थितीत उपयोगी हो ठरेल कुठलाही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या पुन्हा भेटूयात धन्यवाद